मी आतापर्यंत 22 देशात गेलो असेन असंच. काही नाही हो, जग भिकारी आहे, भिकारी काहीच नाही. ते आखाता बिखाता दुबई तिकडे ते काही गुंठा जमीन नाही त्याला खाली. 9 देशात जमीन नाही. इथून माती नेते, तिथं वाळूत खड्डे करते, मग त्याच्यात झाड लावते. आम्ही तोडे नाही तरी लिहून लय फरक आहे ना. तिथं विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. पण राहते काय टकाटक. सिंगापूरला म्हणे स्वतःचं एक थेंब पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यांचा. काय जगात आश्चर्यजनक हो, आमच्या इथे काय नाही आहे. एक भाजी जर आम्ही रोज बदलून केली तर मला असं वाटतं 3 वर्ष नंबर नाही यायचा. तरी आमच्या घरात भांडणं होत असून 30 भाजी करते, 30 भाजी करते, तर याला काय इलाज आहे. दोष कोणाला द्यायचा. खरं परमेश्वराने खूप दिलेलं आहे, आपलं खूप दिलेलं आहे. मला फिरायचा खूप नाद आहे, वाचायचा खूप नाद आहे. सिनेमा पाहाय, नाटकं पाहाय, फिर पाहतो. जरी शिकलो नाही तरी डोळ्याचं आहे म्हणून ते पाहून. माणसाचा एक स्वभाव आहे, आपला जळपेपणा एक असतो एका कोपऱ्यात. कुठं पाहिलं का मला असं असायला पाहिजे आणि तेच मी माझ्या गावाच्या कामात आणला तो जळपेपणा. जिथं काय मला चांगलं दिसलं ते माझ्या गावात पाहिजे असं मला वाटलं. त्याचा फायदा इकडे झाला मला. काय दुसरं काय. 22 पुरस्कार मिळाले गावाला आत्तापर्यंत. 3.5 कोटी रुपयाचे पुरस्कार होते. खूप लोक आले. मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले, शरद पवार साहेब आले, पंकजाताई आल्या, मुनगंटीवार साहेब आले, लोणीकर साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, अधिकारी किती आले, दुसऱ्या राज्यातले सभापती मंत्री आणि प्रत्येकाने काही ना काही देऊन गेले. आम्ही न मागता खूप दिलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलं आणि मी कोणाच पक्षाचं नाही. सगळ्याला वाटतं आपल्याच पक्षाचं आहे. काय आपल्याला घेणं आहे. ते कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काय. आपल्या गावासाठी येतंय, आपल्याला काही मदत करते, आपल्या तोंडावर हात फिरते, बस झालं ना. आपल्याला काय घेणं आहे. अनेक संस्था आल्या. मला तर असं वाटतं देशातली एक संस्था अशी नसन की ती माझ्या गावाला आली नसन आणि तिने पाहिलं नसन, अभ्यास केला नसन. मोठ्यातल्या मोठ्या, मग ते टाटा बिर्लाची असू द्या, रिलायन्सची असू द्या, अजून कोणते श्री श्री रविशंकर असू द्या, नाशिकचे मोरेदादा असू द्या, RSS असू द्या, कोणते असू द्या, मला मुस्लिमचे असू द्या, ते इस्लामी कोणते बी, आणि मला सगळे चालते. कारण तुम्हाला शपथ खाऊन सांगतो माझा अनुभव, मला वाईट कशात दिसतच नाही हो, कशातच दिसत नाही. आमच्या पोटात काही काळा असलं का मग आम्हाला सगळं वाईट दिसतं, हे माझं मत आहे. मग काय वाईट नाही, कुठंच वाईट नाही, सगळे तेच कामं करू राहिले. आणि आनंद हा तुम्ही मनाने घ्यायचा आहे. मागच्या महिन्यात मी हैदराबादला एक संस्था आहे NIRD, तिथे गेलो होतो ट्रेनिंगला शिकायला. कोणाला शिकायला गेलो तो माहिती आहे. श्री श्री रविशंकरचे 250 माणसं आणि धीरूभाई अंबानीचे 250 माणसं. तिथं 3 दिवस ट्रेनिंग होतं. त्यांना देशात त्यांनी गावं घेतले त्या 500 लोकांनी, त्या गावाचा त्यांना विकास करायचा. केंद्र सरकारला विचारलं बाबा आम्हाला करायचं आहे, हे आमची 500 माणसं, लाख लाख 1.5 लाख त्याला पगार, पण आता करायचं काय. केंद्र सरकारने सांगितलं बाबा त्या संस्थेत जा NIRD, ते तुम्हाला सांगतील. मग या एवढे लोक युवानंद तिथे गेले देशातून आणि त्याला शिकायला मला दिलं. हा मी म्हणलं धीरूभाई अंबानीने इतकं वर्ष काय केलं. मग म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात जरी काम केलं असलं तरी मी माझ्या क्षेत्रात आनंदी आहे, सुखी आहे ना, असं मला काय समाधान नाही. कशाला पाहिजे मला वावर, कशाला पाहिजे मला पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं, सत्य घटना आहे. महाराजांनी घेतलं नाही, कशाला पाहिजे म्हणे मला. माझं मी वाटून दिलं लोकाला, तो कशाला घेऊ. शिवाजी महाराजाची भेट नाकारणं सोपं नाही. आमदार संघ फोटो काढायचं तर टंगड्यात टंगड्या घालतो आरामखोर. महाराजाची भेट नाकारली ना, तिथं एक अभंग लिहिला महाराजांनी, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, म्हणजे माती समान सोनं नाणे आम्हाला. हे अभंग आम्ही रातची म्हणतो तरी सकाळी मतदानाचे हजार घेतो म्हणलं लय झालकट आहे. कुठं परमार्थ कळलं आम्हाला, नाही कळला ना, नाही कळला ना. तुम्ही आम्ही पाटील किती याच्यातला एक भाग आहे अनुरेणूसारखा. पण आपण आपलं करत राहायचं, जग काय म्हणेन, जग काय करेन, तिकडे लक्ष द्यायचं नाही.
परमार्थातली एक मोठी एकानी गुरुजीतली एक मोठी गडबड तुम्हाला सांगतो बघा. मी लहान असेन, 25-30 वर्षापूर्वीची घटना असेन, 30 पंढरपूरमध्ये आचार्य वेदांत वाचस्पतीचे प्रवचन 9 दिवस ऐकलं एका ओवीवर मी. सत्य घटना, अहिल्याबाई होळकरवाड्यात. ती ओवी अशी होती, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. वाचस्पती माणूस 9 दिवस बोलला एवढ्या एका ओवीवर. मी बी ऐकलं, काय काय ऐकलं, काय कळलं माझ्या मला माहिती. मला नाव ठेवायचं नाही, माझे गुरुजी येते पवार महाराज. पण त्या ओवीचा खरा अर्थ मला कधी कळला सांगू तुम्हाला. 2005 माझे गाव हगणदारी मुक्त झालं ना, आम्हाला दिल्लीला बोलून आमचा सत्कार केला कलाम साहेबाच्या हस्ते. तिथे कलाम साहेबांनी एक शपथ आम्हाला दिली की बाबा हो, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. हा त्या ओवीचा अर्थ आहे. ते नाही कळलं आम्हाला, हे किती कळलं. मग मी ठरवलं, मग इतक्या अवघडत जायचंच कशाला. मग ते 9 दिवस ऐकलं ना मी, मला नाही काही कळलं, भावनेपोटी ऐकलं मी. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, दोन्हीचा दर्जा कमी असं नाही. पण जे मला कळतं ते कामाचं आहे ना, जे कळत नाही त्याला काय करता. इथंच आमची गडबड झाली आणि आमचा विकास रोखला. समाजाला जे कळतं ना ते द्या. माझा विकास गावातल्या लोकांनी का ऐकलं, माझं बोलणं त्यांना कळलं. मी त्यांच्यात मातीत बसलो, त्यांच्या त्यांनी शिवे दिले मी दिलं, त्यांनी धरलं तर मी धरलं, एक रूप झालं ना, त्यांच्या भाषेत राहिलो ना, त्यांना जसजसे कळन तस तसं सांगितलं ना. आम्ही एकदा सांगून दिलं गज बसलो का, असं नाही चालत. बघा, महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं, वेलाचं. इथं बसलेले सगळ्या लोकांना माहित आहे, हे कोणातरी गुरुजीने सांगितलं. आता त्याला काय वाटलं, हे पुढे चांगलं होऊन जाईल. तुम्ही विद्वान लोक आहे, महादेवाला जर बेल आवडतो तर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे. असलं कोणी तर मी इथं पाय धरीन त्याचे, बेल लावणाराचे नाही. आम्ही काय केलं माहिती आहे, एक अर्ध कुठं येतं, पुरं वरमडून आणलं त्याच्या बोकंडी टाकून दिलं, तुला आवडत ते घे, लावीन कोण. त्या गुरुजीने पूर्ण सांगितलं असतं ना की शिवरात्रीला आयुष्यात एकदा तरी बेल लावा. तर कितीतरी बेल झाले असते, अंदाज नसता आला एवढा. ही त्याची चूक आहे असं नाही, याची चूक आहे असं. पण तो गॅप राहिला, गॅप. माझी आई वारली 6 महिने झाले, ती राख मी पैठणला नाही नेली राखीला, गंगा. जनरली काय करते, गंगाला नेते म्हणे. मी 5 खड्डे केले तिथंच, 5 खड्ड्यात थोडी थोडी टाकली, 5 झाडे लावून टाकली, मस्त असं लागलं आईचं. तुम्ही चांगला विचार करा, त्या राखीपैकी एक चमचाभर राख घेतली, तुमच्या आईची आहे, बापाची आहे, नवऱ्याची असन, एक गिलासभर पाण्यात टाकली, तुम्हाला प्यायला दिली, तुम्ही पिईन का? नवऱ्याची असली तर नाही, बापाची असली तरी, मग दुसऱ्याच्या पाण्यात कशी टाकता? नाही कळलं ना आम्हाला, किती साधी गोष्ट आहे. त्या दिवशी सांगणाऱ्यांना सांगितलं असं गंगेत ना, त्याची कारण वेगळे असू शकते, एकमेकाला नाव ठेवत बसायचं नाही. त्या दिवशी गंगा धो धो वाहत होती. आता वाहती का? तिचं डबकं झालं ना आता, आता नाही झालं असं ते, काळानं रूप बदला, जीआर बदला. नसन तुमच्या याच्यात तरी बदला. साहेबाकडं कोण याचिका दाखल नाही केली म्हणे, तरी त्यांना कल्पना आली, त्यांना वाटलं की नाही झालं, त्या तिसऱ्या लोकांसाठी स्मशानभूमी पाहिजे, त्यांना व्यवस्था पाहिजे. होऊ शकतं ना, काय मरमर आहे, काय परिस्थिती. आम्हाला वाटलं पाहिजे, आम्हीच पुढे होऊन करायचं नाही का, नाही करायचं. अनेक गोष्टी आहे, अनेक परंपरा आहे, विविधता आहे. नाव ठेवायचं नाही, आपल्याकडे निश्चित नाव ठेवते. प्रत्येकात मजा आहे, प्रत्येकात आनंद आहे, प्रत्येक सण आहे, महिन्याला सण आहे, महिन्याला पुण्यतिथी आहे, त्याचा आनंद घ्या, त्याच्यापासून चांगलं करून घ्या ना. आम्ही नाव ठेवतो. ते व्हॉट्सअपचे कार्ड होतं गणेशरावनं, काय काय रोज होते. एक काय येतं आपल्याकडे, ते ब्राह्मण समाजाला लेट टार्गेट केलं जातं, त्याने आम्हाला लुटून खाल्लं, त्याने आम्हाला लुटून खाल्लं. काय लुटून खाल्लं मला कळतच नाही हो, कसं काय लुटून खाल्लं. तुम्ही घर बांधलं 15 लाखाचं, तुम्ही गेले गुरुजी मी त्या घरात राहायला कधी जाऊ.
ते म्हणलं शुक्रवारी 4 वाजता जाईन, दी 200 रुपये. त्याच काय चुकलं हो? काय चुकलं? काय त्याच काय चुकलं? अरे आम्हाला अक्कल नाही, आम्ही अजून म्हणायलाच तयार नाही. त्याने लुटलं, त्याने लुटलंच म्हणते आम्ही. त्याने कसं काय लुटेल? बरं ते कुठं आलं तुमच्या घरी का बाबा? तू कधी जातो म्हणाला, आम्हीच जातो. म्हणजे आमचा कमकुवतपणा, आमचा मूर्खपणा दुसऱ्यावर ढकलायचं ही रीत पडली आमच्याकडे. असं नाही होत. आणखीन ह्याच्या पुढची गंमत सांगू. आमचे गुरुजी बसलेले आहे. आता बकरी जर वाघाच्या पिंजऱ्यात गेली तो काय म्हणून मला महाशिवरात्र? नाही म्हणणार ना हो. असे वाघ असे झाळे, हा विषय जातीचा नाही आहे. एक जात आहे, एक हलकटाची जात, एक मध्यम हलकट, एक उच्च हलकट. आणि हे प्रत्येक जातीत आहे. त्यांची जात वेगळी आहे, पण आपण जातीचं वर्गीकरण वेगळं करतो. इथं बसलेले कोणचे एका जातीचे नाही आहे? खरं सांगू तुम्हाला, इथं बसलेले सगळे एकाच जातीचे म्हणून एका ठिकाणी बसले हे आम्हाला कळण त्या दिवशी, तेव्हा आमचा विकास होईल ना. हाच मोठा फाल्ट आहे आमच्यात. वर्गीकरण वेगळं वेगळं करतो. चांगल्याची जात आहे ती चांगलीच राहणार आहे. एका बाजूनं वृद्धाश्रम खुलत आहे, एका बाजून आई वडिलांचे अनेक वर्षे असे कार्यक्रम करते, ही एक जात आहे ना चांगल्याची. म्हणून एक मला एक आता तुम्हाला एकच विनंती करायची, तुमची आमची जी जात आहे ना, वजह तुमच्या आमच्यावरच आहे. आणि आपण दरवाजा लावून बसतो ते करतीन म्हणतो, होणार नाही. तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागणार आहे, तुम्हाला आम्हाला हे करावं लागणार आहे. ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांच्या भरोश्यावर आम्ही बसलो. आपल्याला त्यांनाही नाव ठेवायचं नाही, त्यांची जातच वेगळी आहे. 7000 आमदार झाले म्हणते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात. किती? एका आमदाराने एका पंचवार्षिक योजनेत एका गावाचं कल्याण केलं असतं तरी 7000 गावं झाली असते. मग जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सरपंच, सभापती, पंचायत समिती, हे तर कणू किती झाले पता नाही. काय बरं, एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, याच्यातल्या कोणाला अक्कल नाही आहे? आहे कोणी मूर्ख? ते मूर्ख नाही, आम्ही मूर्ख आहे का? आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना, आपली आपण करा सोडू नको, म्हणून आपण आपलं काम करायचं. आम्ही आमच्यासाठी करू, आमचं पाहून लोक लाजतेन करतेन. काय करायचं आम्हाला? आमच्या दारात 4 झाडं लावायची आमच्यासाठी. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज, एका माणसाला. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. 100% खोटं आहे. सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो आणि तो झाडातून मिळतो. आय मेली तरी पोरग जगन, ऑक्सिजन नाही मिळालं ते जगणार नाही. आय मराव असं आपलं म्हणणं नाही. झाड महत्वाचं आहे. आराम करो ना, 4 झाडं आयुष्यात ते कधी लावले नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो. त्याला वड्याला फेकून द्यावं, त्याला कधी लावलं का म्हणा, विचारण झालं ध्यान फेकून. फळाचे लावा झाड, पोरं फळं खातेन. मी गावगाव 4000 गावात गेलो मी आतापर्यंत. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझ्या गाडीत. मी म्हणलं कलाम साहेबांनी आम्हाला सांगितलं जाणार, शेवटपर्यंत जाणार. माझी शेवटची एकच इच्छा आहे, एवढं भाग्यवान नाही आपण, पण कलाम साहेब गेले तसंच जावं अशी माझी इच्छा आहे. काय लागत नाही आपल्याला जीवनात? दुसरं काय लागत नाही? काही घेणं नाही, देणं नाही, कशाला काय पाहिजे? काय करता डोक्याला ताण येतो? माणूस एकदा भुंग्यासारखे ते चक्रव्यूहात पडलं. माझं तुम्हाला एक प्रश्न विचारू. अहो महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? बाबासाहेब आंबेडकरची आणि आपल्या आजीची. काय गंमत झाली बा? आजीनं वाडा ठेवला, आजीनं वावर ठेवला, आजीनं लग्न केलं आमचं. आजा आमच्या ध्यानात नाही, ते आमच्या ध्यानात आहे. याचं कारण असं आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले.
आमचा आजा वाट्याच्या पुढे जाऊ दगड ठोठो मेला, कधी नगरपालिकेची पट्टी भरली नाही, कधी कोणाला सोयीनं बोललं नाही, याला कोण देणार ठोईन? मग आता आम्ही असा विचार करायचा आहे का आम्ही कोणासारखं जगायचं, आम्ही इथं जन्माला आलो कशासाठी, आमचं नेमकं काय काम आहे? येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, कोणालाच नाही, सगळ्याला माहिती आहे, मग कशासाठी आलो इथं? मग आम्हाला साने गुरुजींनी सांगितले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी, जगी जे ही नातपत दलित तया जावो निवठवा. आम्ही म्हणतो करत नाही हो, करत नाही, काय लागत नाही हो. आमच्या गाडगे बाबाचं पोरगं वारलं, निरोप आला त्यांना एका गावात कीर्तन करत होते, आता वारलंच म्हणे मी आलो कुठं जिंद करीन त्याला, घ्या मदत कर. कलाम साहेबाच्या घरी गेलो मी रामेश्वरला, नंतर त्यांच्या भावाला भेटलो, अजून मंजुरी करते काय हो, काय उदाहरण काय पाहिजे मला? कलाम साहेब जास्त का भावले? मागचे तिने जे नावं घेतले मी तुकाराम महाराज गाडगे बाबा तुकडी मी पाहिले नाही. आपले अनेक संत राष्ट्रपुरुष आपल्या देशात, शिवाजी महाराज आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, सावित्रीबाई, पण आपण नाही पाहिलं. मी पाहिले कलाम साहेब पाहिले स्वतः, कळले ते काय पाहिजे, लग्न नाही केलं आपल्यासाठी. आम्हाला त्यांच्या धर्मातल्या दोन दोन बायका दिसतात, चार चार पोरं दिसते, पण कलाम साहेब बिगर लग्नाचे राहिले हे काहून दिसत नाही आम्हाला? काय पाहिजे त्यांना ठरवायचं आहे ना. मी चार पोरं दोन बायकाचं समर्थन करतो असं नाही, पण आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे, वाईटर का नजर जाते आमची.